एक फिल्म के लिए ज्याच्यात मी एक छोटा भाग रोल केला आहे. त्या फिल्मचं नाव आहे बाजीराव मस्तानी. अच्छा, बाजीराव मस्तानी. हो, तो रोल पण काय ताकदीचा रोल आहे. कृष्णाजी भटचा रोल होता. मस्त मस्त. त्याच्यात संजय लीला भन्सालींबरोबर काम करायला मिळालं मला. म्हणजे आयचा इज अ जिनियस, नो डाऊट, नो डाऊट. आणि ते त्यांना ते सगळं मोठंच दिसतं, त्यांना असं छोटं दिसतच नाही. संजय लीला भन्साली म्हणतात की फिल्म्स आर मेड ऑन द सेट्स, नॉट ऑन द एडिटिंग टेबल. म्हणजे लोक तुम्ही नॉर्मली असं म्हणतात की फिल्म इज मेड ऑन टू टेबल्स, रायटिंग टेबल अँड एडिटिंग टेबल असं म्हणतात. पण संजय लीला भन्सालीचं म्हणणं आहे की नाही, फिल्म्स आर मेड ऑन द सेट्स. बरं, आणखी काही तुमच्या आयुष्यात एखादा चांगला प्रसंग असेल? प्रसंग अनेक आहेत. आता मी इकबाल फिल्म शूट करत होतो तेव्हाचे आमचे किस्से आहेत. म्हणजे झालं असं की मला फोन आला मुक्ता आर्ट्समधनं की या सर, वी आर कास्टिंग फॉर, ही मुन्नाभाई नंतरची गोष्ट आहे, वी आर कास्टिंग फॉर अ फिल्म बाय नागेश कुकनूर, सो वुड यू बी इंटरेस्टेड इन? हो, नक्की नक्की करूया ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी गेलो तिकडे, त्यांनी मला ब्रीफ दिलं कॅरेक्टरचं की असं आहे, एक शेतकरी आहे, शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब आहे, शेतकरी, त्याची बायको, मुलगा आणि मुलगी आहे, आणि मुलगा जो आहे तो मुकबधीर आहे. त्याला म्हटलं बरं ठीक आहे, आणि काय, हां तुम्ही, तुम्हाला दोन सीन्स आम्ही देतो, ते तुम्ही तयार करा पटकन, आम्ही इथेच असंच असा सेटअप छोटासा लावून आपण करूया तुमची ऑडिशन. म्हटलं ओके चालेल, काय करणार. तर दिलं, तर एक एक सीन होता जिकडे तो शेतकरी आणि त्याची बायको रात्री झोपायचा विचार, म्हणजे झोपायला गेलेत आणि त्यांचं डिस्कशन चालू आहे की आपला मुलगा किती एकटा पडला ना बिचारा, इकबाल अकेला हो, अकेला रह गया, चलो देखते हैं, असा तो सीन होता. तर तो मी तयार, पण तो छोटासा होता, म्हणजे पटकन झाला आणि केला तो. त्याच्यानंतर त्यांनी मला दिला होता ऑडिशनला सीन, तो होता जिकडे तो शेतकरी पकडतो त्याच्या बायकोला आणि मुलाला, त्यांनी दुसऱ्या गावाला जाताना त्याच्या मित्रांनी बघितलेलं आहे, त्याला कळवलेलं आहे, आणि ते दोघे जण घरी येतात आणि तो शेतकरी चिडतो या, तो काय म्हणजे ऑनेस्ट खरा माणूस आहे, प्रिन्सिपल्ड माणूस आहे, स्ट्रिक्ट माणूस आहे, आणि होला हो, नाहीला नाही म्हणणारा माणूस आहे. उगाच असं चक्केपंजे नाहीत त्याच्याकडे. तर तो सीन मी वाचला, असं क्लास सोपा सीन आहे, चल रेडी करून मी तयार झालो करायला. आणि बोलायला, अच्छा तर तुम कैसी है, तुम्हारी बहन कैसी है? हां वो ठीक है. अच्छा तो ये बोला, क्यों झूठ बोल रही हो, मुझे पता है तुम कहाँ गई थी, तुम्हें माहीपुर की बस में चढ़ते हुए विपिन ने देखा था, शर्म नहीं आती, मुझसे झूठ बोल रही हो? आणि मग मुलाला सांगतो की कल से तुम मेरे साथ खेतों में काम करोगे, आणि तो मुलगा नाही म्हणतो. मी चिडतो आणि त्याच्या हातातले बूट खेचून घेतो आणि चुलीत टाकतो. असा सिक्वेन्स होता. आणि मी ते करता 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 करताना पटकन एकदम मी कल से तुम मेरे साथ खेतों में काम करोगे, तो असं इमॅजिन केलं की ते नाही म्हणायला, मग देखा तुम्ही नाही देखो वो नाही बोल रहा है. आणि मग तिला बूट खेचायला गेलं, म्हटलं एक मिनिट थांब, हा मुलगा मूकबधीर आहे ना रे? हो. आणि मग मी बोललेलं कसं कळतंय त्याला? असं मी विचारलं, ते रेकॉर्ड झालं, ते रेकॉर्ड झालं. अच्छा अच्छा एक मिनिट, ओके तो कोई हमारे बीच कुछ साइन लँग्वेज होना चाहिए ऐसा ऐसा मुझे लगता है, असं मी त्या मुलाला म्हटलं जो ऑडिशन घेत होता माझी. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके कर, वन मोर वन मोर. आणि मग ते झालं मला, का अच्छा क्या कहा तुम्हारी बहन ने? ओ अच्छा, व्हेरी गुड, क्यों झूठ बोल रही, मुझे पता है विपिन ने तुम्हें माहीपुर की बस में जाते हुए देखा था, झूठ मत बोलो मुझसे, और तुम कल से तुम मेरे साथ खेतों में काम करोगे, असं केलं मी ते. आणि ते रेकॉर्ड झालेलं आणि माझं पुढचा टेक असं एकत्र आलं आणि ते नागेश कुकनूरनी बघितलं. नागेश म्हणाला हा माणूस पाहिजे मला. मी नंतर नागेशला विचारलं पण की का रे तू मला का चूज केलं, तू एक
एकटा होतास सगळ्या जितके म्हणून मी काहीतरी 19 लोक त्यांनी टेस्ट केली होती, तू एकटा होतास ज्याला हे रिअलाइज झालं की त्यांनी हे काहीतरी सिस्टीम बनवली पाहिजे. कल से तू मेरे साथ खेतों में काम करेगा. बाप आणि मुलगा, तो मुलगा मूक बधीर आहे आणि त्या मूक बधीर मुलाशी व्हेरी नाइस बोलायची एक सिस्टीम जी आहे ना ती ती समज पाहिजे. ती आता कुठं बरं ती समज, ती समज एकतर पाहिजे पण काय करायला पाहिजे हे पण कळायला पाहिजे ना. तर काय करायचं हे कसं जमलं बघा. आता माझी एक माझी मावस बहीण आहे. कसं मावस बहीण आहे, क्षमा क्षमा साखरदांडे, प्रेमा साखरदांडेंची मुलगी. ती मुकबधीर मुलांना शिकवायची आणि तिने सांगितलं होतं हे म्हणजे सॉरी, हे म्हणजे थँक्यू, असं असं सगळं सांगितलं होतं मला. आणि हे असंच शेअरिंग मध्ये कुठेही की येतीन बस रे मी तुला आता शिकवते ए फॉर ऍपल बी फॉर असं नाही. ते बोलता 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 असंच बोलून गेली होती आणि ते ना सबकॉन्शियस मध्ये बॅक ऑफ द माइंड कुठेतरी राहून गेलं आणि ते असं मॅनिफेस्ट झालं म्हणजे समोर आलं लोकांचे की. आणि ते नागेशला खूप आवडलं. नागेश म्हणाला तू अकेला था. तर नंतर मग नागेश मी नागेश त्या मीटिंगमध्ये विचारलं नागेश बाबा ठीक आहे तू माझं कास्टिंग केलंयस, माझी बायको तेव्हा आधी किट्टू गिडवानी होती, कास्ट झाली होती, तर ती आहे श्वेता आहे, माझ्या मुलीचा रोल घेऊन ती पण नॅशनल अवॉर्ड चाइल्ड ॲक्टर. नंतर दारुडेच्या रोलमध्ये नसीर साहेब आहेत, नंतर ह्याच्या रोलमध्ये कोचच्या रोलमध्ये गिरीश कर्नाड आहे, एवढे सगळे खांब उभे केले. तू जा इक्बाल कोण आहे मग? तू म्हणाला माझ्याकडे इक्बालच नाही आहे. म्हटलं म्हणजे? अरे 3 महिन्यांनी शूटिंग आहे तुझं, इक्बाल नाही काय सांगतो मला तू. तर तू म्हणाला हो अरे खरंच काय झालंय, मी आय ट्राईड टेकिंग क्रिकेटर्स अँड ट्राईड टीचिंग देम ॲक्टिंग अँड इट डिडंट वर्क. I tried taking mute and deaf people and tried teaching them acting and cricket. It didn't work. But why are you not trying to take actors who are cricketers? So confused zala. Jam confused zala to. Kitti tari lokancha team the Naseer Sahebanchi team hai, Mahesh Manjrekarchi team hai, Makarand actor cricketer hota, Makarand Deshpande apla. हा तो विकेट कीपर होता हो. म्हटलं अशी तू अशी लोक का नाही बघत आहे. तो म्हणाला की ओके ओके यू हॅव एनीबडी इन माइंड वगैरे. म्हटलं आय हॅव गॉट 3-4 पीपल, आय विल गिव्ह यू द नेम्स अँड नेम. मी श्रेयस तळपदेचं नाव दिलं होतं, आपला जुएकर त्याचं नाव दिलं होतं, तिसरं अमूल्य म्हणून. अमूल्य ॲक्च्युली तो माझा मामे भाऊ, त्याचं नाव दिलं होतं. अशा तिघांची नावं दिली होती मी. आणि त्यांनी त्यांनी विचारलं की तुला कोण. म्हटलं बघ तू मी असं सांगू शकत हे तिन्ही ॲट पार आहेत. आणि मी नंतर मी ह्याला फोन केला, श्रेयसला फोन केला, त्याचा फोन लागला आणि त्याला तो शूट करत होता. मी त्याला म्हणालो तुला जमेल का आजच्या आज ये ना तू कर, हे हा रोल खूप चांगला आहे वगैरे. तो आढेवेढे घ्यायला लागला, अरे नाही रे मी शूटला आहे वगैरे. तर मी चक्क ॲक्च्युली शिवी घातली होती त्याला, अरे ये बो तुला कळतंय का तुला सुभाष घई, नागेश कुकनूर, गिरीश कर्नाड आणि नसीरुद्दीन शाह एका ताटात वाढून कोणी देईल का रे गाढवा, असं बोललो मी त्याला. तर त्याची ना ट्यूबलाईट पेटली होती. हा करेक्ट आहे, नशिबाने तो आला आणि आज श्रेयस्थळपदे श्रेयस्थळपदे. असं सगळे एक क्षण यायला पाहिजे आणि पुश करणारा माणूस पाहिजे कोणतरी. इथे लिहिलेलं असतो सगळं, इथे लिहिलं म्हणून मिळत नाही. तो पुश करणारा देवासारखा असतो आपल्यासाठी, म्हणून आपण पुढे जातो. थँक्यू, तुम्ही असा विचार करता याबद्दल खरंच तुमचे आभार. देव देव म्हणजे काय? देव कोणी बघितलं नाही आणि काय नाही, पण जो आपल्या कामी येतो, आपल्या करिअरमध्ये आपल्या प्रगतीमध्ये ज्याचा हात असतो तोच आपल्यासाठी देव असतो. आणि प्रगती म्हणजे फक्त शारीरिक प्रगती नाही, मानसिक प्रगती सुद्धा, आध्यात्मिक प्रगती सुद्धा, बस सगळी प्रगती. प्रगती या शब्दात सगळं चालतं.
तुमचं नाव आहे प्रेमा किरण, गाळीने तुम्हाला कधी गेलं हरण? फिल्म पडली तर मी म्हणते का ती माझ्यामुळे पडली, मग तेव्हा आपण लगेच सगळ्यांवर नाव घेतो, तर मला असं वाटतं चालणं हे पण सगळ्या टीमचं आहे. ॲज अ पेरेंट कंट्रोल राहिलेला नाही, सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही, टीचर्सचा कंट्रोल राहिलेला नाही. आता कंट्रोल या पिढीने स्वतःवर करायचा. मुझमें जो हुनर है उसको मैं अपना पेशा बनाऊं, तो पहले मैंने लिखा एक्टिंग. थिएटर में इंग्लिश एक्टर क्या मिलेगा उसको, तो मैंने उसको क्रॉस कर दिया कि नहीं, एक्टिंग तो इज नॉट अ वायबल प्रोफेशन. सुमती वहिनी मके दादा धन्यानी आहे ना, ती सायकल त्यांची चोरली आहे, येऊन पळाला. मग त्यांनी तुला प्रपोज केलं की तू त्यांना प्रपोज केलं? मीच त्यांना प्रपोज केलं. अरे वा, प्रेमाजींच्या वाड्यावर आलेली आज.